सोलापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये 78 आणि ग्रामीण भागामध्ये 148 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागात मंगळवारी नव्याने 226 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोलापूर महापालिका हद्दीमधील 78 आणि ग्रामीण भागामधील 148 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 1870 अहवाल प्राप्त झाले होते, त्यापैकी 1644 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 226 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7975 झाली आहे. यामध्ये 441 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे आणि 4648 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2816 रुग्ण हे विविध दवाखान्यामध्ये सध्या उपचार घेत आहेत. यामध्ये सारीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली देखील आहे. कोरोनाने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव केला आहे. त्यामध्ये बार्शी येथील 246, पंढरपूरमधील 240, मोहळमधील 152, अक्कलकोटमधील 107, दक्षिण सोलापूरमधील 126, उत्तर सोलापूरमधील 102, मंगळवेढामधील 182, माढामधील 75, माळशिरसमधील 67, करमाळामधील 63 आणि सांगोलामधील 48 या तालुक्यात कोरोनाची एकंदरीत संख्या आहे. या कोरोनाबाधितांची एकंदरीत संख्या, यात पोलीस कर्मचारी यांची संख्या ही वाढत चालली आहे. यामध्ये मंगळवेढा पोलीस ठाणे हे पूर्णपणे हाय रिस्कमध्ये आले असून यातील जवळपास 30 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या प्रशासन मात्र हतबल झाले असल्याचं दिसून येत आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोनावर मात करण्यासाठी 10 दिवस कडक संचारबंदी लागू केली होती, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र कमी झाली नाही. यामुळे सोलापूर जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय असंच म्हणावं लागेल. न्यूज 15 मराठीसाठी औदुंबर ठावरे, सोलापूर. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.